मागच्या निवडणुकीत भाजपनं पुलवामा हल्ला प्रकरण घडवलं, इतक्या खालच्या पातळीवर ते जाऊ शकतात असा गंभीर आरोप सोलापूर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केलाय. सोलापुरात प्रचारादरम्यान त्यांनी भाजपवर हा गंभीर आरोप केला. तर पुलवामा सारख्या विषयावर वक्तव्य करून प्रणिती शिंदे पाकिस्तानला क्लीन चीट देत असल्याचा पलटवार भाजपनं केलाय. जेव्हा त्यांना कळतं ना की त्यांची बाजू कमी आहे आणि आपली जास्त आहे, तेव्हा लास्टमध्ये त्यांना काय मिळालं नाही तर जातीमध्ये ते निर्माण करतात. सावध विनंती करते की त्यांची पद्धतच आहे. मागच्या वेळेस पण पुलवामा घडवलं, त्यांचे अधिकारी म्हणाले घडलं नाही. आणि कसं घडवलं? आपल्या जवानांच्या रक्तावर. वा, एवढं जर खालच्या पातळीला जाऊ शकतात तर आता तुम्हाला त्यांची मानसिकता कळली पाहिजे. पुलवामाची घटना ही भाजपानं घडवला असा आरोप केला. प्रणितीताई, मोदींचा विरोध करत करत आपण देशविरोध करायला लागलेला आहे केवळ मतं मिळवण्यासाठी. मतांच्या राजकारणासाठी आपण किती खालच्या स्तरावर जायला पाहिजे ही काँग्रेसच्या संस्कृती तुम्ही आज दाखवून दिली. असा वक्तव्य करून एका प्रकारे आपण पाकिस्तानला क्लीन चीट द्यायचं काम आपण करत आहात. पाकिस्तानसारख्या देशाचं मनोबल वाढवणारी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण हे असं कृत्य आपलं आपण करत आहात. केवळ मतं मिळवण्यासाठी आपण देशाच्या विरोधात बोलत आहोत ह्याचाही भान आपल्याला राहिलं नाही.